आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्यासोबत चित्रा देवा, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ बन, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारखेला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजप आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा यांच्यावर टीका केलेली, त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. म्हणजे मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो, उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाही, मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले नाही तर मातोस, पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची इंडियन त्यांचं आघाडी झाली आहे त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, 5 आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16 ते 10 पण अजून 5 राहतील 10 राहणार नाही अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं, देशाच्या पंतप्रधानांवर? तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय, मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303 आणि तुझे 5 आहे, चटणी पण नाही पानावर घालायला काय बोलतो याने? जे काय या ठिकाणी बोललेलं आहे मी सगळं मुद्दा मांडलंय. याने आमच्यावर केलेली टीका भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्याने केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार का. आमचे 303 आमची सत्ता आहे केंद्र राज्यात, तडीपार करायचं ठरवून तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग केस ईडीमध्ये त्यांना करू उद्धव ठाकरे? हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही, मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांगतो मी कोणाला अरे तू रे करत नाही पण अरे पंतप्रधान म्हणणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही, तू डायरेक्ट तरी पारची आवश्यकता कशी काय करतो भाजपला करा? अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये इंडियामध्ये नाही, जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडरवाद संपादकांचे लिहिलेले लेख वाचू नको, वागले बाकीचे बघ. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे भाजप हा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरे आता खरं म्हणजे शिवसेने 39 वर्ष होत, 66 पासून 39 आणि त्यानंतर 85 ला मी नगरसेवक झालो, 87 ला बीएसटी चेअरमन झालो, 90 ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातुश्री भेट द्यायचो खाली यात कधीच नाही जायचो, प्रसाद तर घेऊन जापत लागायचं. अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून का प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता,
करतो, काय बिझनेस आहे ओ मातोश्रीचा? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस आणि बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात, त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिट मध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही, करूया योग्य वेळी करणार. पण तो मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10 वर्ष आहे मोदींनी केलेली काम जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली काम आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने? आतापर्यंत भाग मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखादा देवळात आला ना तरी पहिले पैसे काढतो, त्याच्या वतीने मी ते भटजीने सांगितलं. खरं सांगतो मी नाही, पण अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, त्याने पैसे टाकायची जाणत नाही, किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजप भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेने यांनी कुठला कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं, तसं मुद्दाम का आठवणीस. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो, बाहेर येताच हे साहेब भेटले, साहेब आणि मर्सिडीज घेतली जरा बघा पण मला गेलो पाहिली छान अभिनंदन. मी आपल्या कानात इन्कम टॅक्स दाखवलीस काय? मर्सिडीज केली इन्कम टॅक्स म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार का? याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीए ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी सीएचं अनेक वर्षांचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर, अजून जोक आहे. भाजप हा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, आलाही सोबत होता युतीमध्ये, मग हा पण तसाच होता का? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा, देशातील जनता भाजपला ठग वाटते का? हा मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? म्हणून आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले, जाऊया म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सांगे तिकडे जातात. उलट टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं अशी परतफेड करू नको. मला माहितीये कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी जेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो, हे अनेक वेळा पाहिजे. हे घटना सांगतो त्यांचा स्वभाव विषयी. साहेब गेले, साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे ते घरात एका ठिकाणी. ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या साळगावकर म्हणून हे मातोश्रीजी यांचे साहेबान येऊन गप्पा गप्पा मारायचे पांडुरंग साहेब. ते आले आणि त्यांनी पाहिलं रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही, काय करा. बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, याचा स्वतः 1-5 माणसं नाही थांबणार, काय करा. रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल का? मला म्हणजे प्रोडक्शन वाल्यांनी सांगितलं सप्ताह आमचे बाजूला
अशा माणसाने टीका करू नका. तू बरेच असली आहे, 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही. मी बोल नको अंतर बाळासाहेबांकडे पाहू. साहेबांनी मला एक शपथ घेतली देवा, मी जेव्हा बाहेर पडलो सांगू साहेबांना, एक दीड महिने फोन आला त्या आमच्या कालच्या नेपाळीत, त्याला फोन आला, थापाणी नंबर दिले, हा धावत आला साफ साफ करतो साहेब, झाले होते 6 महिने मला लक्षात साहेब, मला विचारलं कसं काय मोठा वेळ विचार, मला नारायण फोन यासाठी केला की तुझ्या करून मला एक शब्द पाहिजे, तुला माहितीये तू कोणापासून मोठा झाला काय सगळा इतिहास माहिती, मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धव उद्धव वाईट विचार कधी करू नकोस, त्यासाठी साहेब उद्धव नाही ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहत, बस तुझा आभारे दीर्घ आयुष्य तुला मिळव आणि ठेवला. आणि म्हणून त्या तो उद्धव ठाकरे याची जीभ चालते, मला जेवढं माहितीये मला माहितीये सगळे सगळा प्रकार माहितीये, कशाला मर्दाची भाषा करतो, कधी शिवसेना आक्रमक संघटना पत्रकारांना चांगली माहिती आहे, नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगर शेव फॉर्म भरायला गेलो 32 केस होत्या 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगा झाली, सैनिकांना मदत, विरोध वाले आगावर आले, कोणी कोणाला काणपणात मारलेलं कोणी ऐकलंय का? उद्धव ठाकरे कोणाला काणपणात मारलं, शिवसेनेला कोणी शिवी घातली मारू नाही, पण इथे स्टेजवर चढला काय, त्याचा बंदोबस्त करू, अमुक करू तमुक करू, बकवास माणूस आहे बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी या बोलवतात माहिती आहे बोलाय. आणि म्हणून उद्धव ठाकरेने आपलं तोंड बंद करावं, या निवडणुकीत त्याचे 5 ते 10 च्या आत आमदार येणार, आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत, 5 रुपये ते सांगणार नाही. सध्या तो अजून मधून कुठे जातो ते बघा, भेटी गाठी कुठे होतो ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही, हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधान डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत, मी विचारायचो तेव्हा सांग तेव्हा हे काय नाही, नुकता मी राज्यसभेत गेलो, सगळ्या गोष्टी विचारायचं माझ्या सगळ्या सांगायचं निष्ठावांना सगळ्या गोष्टी सांगाय, आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही. मी संजय काय चाललंय बोगस माणसं, काय बोगस माणसं, कसं होणार तुझं, ठीक आहे बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना हे बोलायला सांगतो तेवढंच, हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवार साहेबांचं ऑफिसच्या बाजूने जायचो हा आतमध्ये बसलेला असायचा, आतमध्ये होतो, हा पक्षाशी प्रामाणिक नाही. उद्धव ला आज लवकर फसवतो, ही शिवसेना संपवली ना याला कारण संजय राऊतच आहे, संजय राऊत. त्यामुळे याने आता तोंड बंद करो, मोदींबद्दल त्याने बोलू नये, मोदी कुठे तुझी अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात वाटलं की नाही, ते करतात, इटलीचे अध्यक्ष करतात, अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलंय, प्रशंसा केली आहे जगात त्यांचं. आज भारत कुठे आहे उद्धवजी,
14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता, 14 साली 11 क्रमांकावर होता, आज 5 क्रमांकावर आहे. आज आमची जीडीपी वाढली, जपान जर्मनी थोडा फरक आहे, 0.50 चा फरक आहे, का आम्ही 3 क्रमांकावर येऊ, 2030 3 क्रमांक, 11 क्रमांकावर आले, हे क्रेडिट ते. आज 54 योजना गरिबांसाठी जनतेसाठी त्यांनी 10 जाहीर केले, 9 जाहीर केला, 9.5 वर्ष मुख्यमंत्री होता, काय दिलं रे महाराष्ट्राला, काय दिलं जनतेला, काय दिलं? एक तरी विकासाचा नकाशा तयार केलास महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार? गरिबांना शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? बेकारी कशी घालवणार? त्याची बैठक घेतलीस, त्यासाठी नियोजन केलं, काही बघते कधीच त्यांनी राजकारण पाहिजे पाहिलं नाही. कधी कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ मी जायचो 3 माळ्यावर गेलं तर काय, ते साहेब खाली बसलेले असायचे चटई अशी त्याच्यावर. उद्धवजी साहेबांनी पाठवले त्या विषयावर चर्चा कर असेल सांगा तुम्ही, मी येतो कळत मला विचार. आणि जो बसायचा त्याचे काय असायचं, नुसतं बसायचं नाही, सगळे कॅमेरे 4-5 बाजूला असायचे कॅमेरे, आणि ते घेऊन ते खोलायचे परत ते करायचे, ते काय म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही कॅमेरे. मला विचारलं राणीसाहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे, मला फोटो काढता येईल सर सांगून द्या का, आपल्याकडे नाही साहेब. 42 गोष्टी असा 42 माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो ना आवडी निवडी. एक दिवशी असंच मी रात्री साहेबांच्या डाकबाईवर बसलो, ते वरती गेलो, वरती गेलो त्यांच्या हातात काही कपडे होते असे कपड्याचे प्लास्टिकचे होते. म्हणजे साहेब काय नाही, टेलर आलाय साहेब कपडे आणले, जरा घालतो ट्रायल घेतो, मला जरा थांबा जरा सांगा, शर्ट पॅन्ट आणली घातली आणि आली कसं वाटतं साहेब तुम्हाला सोबत, मला पण विकेटच घ्यायचो अशी घेतली दाखव. त्यानंतर जॅकेट सदरला घातलं, जॅकेट घातलं तुम्हाला सोबत दिसत. त्यानंतर त्यांनी सदरा लिहिला तो आता इथपर्यंत असतो ना च्या खाली इथपर्यंत, दुसरं काय घालायची गरज नाही खरं म्हणजे रस्त्यावर, पण ते इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर असं उत्तम दिसत नाही को मला सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो हाल घर परमनंट झालं. त्याला माहित नाही मी का होते, आरशात ते जाऊन बघायला आपण कसं दिसतोय असा उद्धव म्हणे गप्प बस गर्दी गरीब बस. आता राजकारण तुझं संपलंय, पुढच्या वेळेला तडीपार होशील तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा होईल, मराठी माणूस होणार नाही तू होशील, त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी, हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना यात्रा, त्या चालतात ते मला खरं हसू येत, त्या कुठल्या अँगल पॉलिटिकल लिडर वाटतो तुम्हाला वाटतं काय? तो असं असं ते जाऊ दे. त्यांनी आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला साहेब, हा व्हिडिओ मला आश्चर्य झालं, कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत. एक लीडर काँग्रेसचा तुम्ही पाहिला नसेल म्हणून हसला असता, भयानक व्हिडिओ. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवत हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो आम्ही काय म्हणतो की लोकसभेच्या निपक्ष निवडणूक झाली तर भाजप 180 जागा मिळणार नाही, आणि आमची 300 आहेत, 303 आहेत, तुझी 45 सेक्रेटरी आहेत, त्यांनी 50 आहेत, 50 तुला 54 पाहिजे होते विरोधी पक्ष नेता मिळायला, 54 विरोधी पक्ष नेता
काँग्रेसचा नाहीये सभागृहात गटनेता, जो आपल्या अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही, दुसऱ्याला 180 पुढाकार मिळतात ते बघ ना बघ। आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवलं। तुरुंगात का पाठवले बाबा, तुरुंगात गेले का उरू गेले? असे पाठवले का रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडलं आणि टाकलं का जेलमध्ये? नाही। आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीनी रेड केली, काय मिळालं? 350 कोटी कॅश, 350 ही कॅश मिळाले। म्हणजे आमचे अमित भाई सांगत होते, अहो मशीन कमी काय बंद पडल्या, पैसे मोजता मोजता। आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले, दुःख वाटत राहुल गांधींना। दुसरे एक त्यांचे नेते आहेत, त्यांच्याकडे रेड झाली, त्यांच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये। केजरीवाल आहेत, त्यांच्याबद्दल दुःख वाटत, म्हणून एकत्र बोलतो। रामजीला का जमले सगळे दुःख? विरोधी पक्षांनी इंडियावर एकत्र या, दुःख व्यक्त करा, एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही का? केजरीवालला असं टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहे। ते प्रकरण मी काल आलो तो वकिलाकडून समजून घेतलं मी, केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्याच्यासारखे एज्युकेटेड एक अधिकारी होते ते केला, आता गेले आतमध्ये। समर्थन करतोय राहुल गांधी या सगळ्याच। राहुल गांधी आम्हाला विचारायचंय, काय हो राहुल गांधी मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षात जे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं, आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली, त्यांच्याविरुद्ध बोलता? तुम्ही कधी या स्पर्धेत त्यावेळेला खासदार होते ना, मी सोनिया गांधीने भेटलो मी तिथे होतो, त्याला मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे झाला सर सर, ह्यानी दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेस का सांगितलं, गांधी घराण्याचे लोक मंत्री नाही बनते, प्राईम मिनिस्टर। आता यात्रा पुस्ते इंडिया भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो कसा झालाय। काय माणूस आहे हो, तुम्ही नेते आहात, काय डिग्निटी, लोक पाहतात तुमच्याकडे, काय दाढी होती काय, जसं वागण्याने चालताना वगैरे काय फोटो आहेत माझ्याकडे, काही लोक त्यांचे तो आणून देतात, त्यांच्या नेत्याला तेच लोक बदनाम करतात। आणि त्याच्यामुळे राहुल गांधीला, उद्धव ठाकरेला आणि संजय राऊत तर बस झाला, तुझं एंड होता। आता तू नवीन घर शोधतोय, तिकडे जा सुखी राहा, पण साध्या लोकप्रभामध्ये होता ना माणूस, सामन्याला येण्यापूर्वी लोकप्रभाला होता। माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धववर त्याला खासदार बनवलं नाही, ते प्रतिश नंदीला बनवलं म्हणून या भाषेत बोललाय। ते अंकपण एका याच्यात मी प्रश्न दाखवले, मी दाखवतो यांना संजयचं वाक्य दाखवतो, मी ह्या दोघांचे नाही कपडे उतरवले, नाव सांगणार नाही संजय राऊत, हे वाक्य आहे कपडे उतरायला ठाकरे फॅमिलीची, आता त्यांचंच खातो आहे असा माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे। त्यामुळे त्यांनी आता गप्प बसाव राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे, तुम्ही अधिक असे बोलत राहिला त्या निवडणुकीत ना, इटलीपासून भारतापर्यंत सगळ्या गोष्टी पोटसकट आहेत,
एवढ्या खालच्या थरावर मी कधी जात नाही आणि वैयक्तिक टीका पण मी कधी एवढ्या वर्षात आजमध्ये विरोधी पक्ष नेता होतो पण मी कधी नाही. पण म्हणा तुम्ही ह्या पत्रिकेवर अरे तुरेवरून पीएम डीएमला अमित भाईना बोलला ना समोरचा माईक पण एक दिवशी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. मला सांगणं आहे नाही राहणार. आता पण प्रोटेक्शन आहे ना त्याच्यावर तुम्ही दिल्लीपर्यंत पोचता. ते विड्रॉ केलं ना तर मातृश्रीचा दरवाजा उघडलाच जाणार. तुम्ही इन साईड आणि बाकी सगळे गप्प बस. राहुल गांधी आणि दिल्लीला बोलू सभागृहात येत नाही आले तर 7-8 मिनिट येतात त्यांनी लगेच जातात. त्यामुळे बाकी ही पत्रकार परिषद ही तुम्हाला सांगतो हे या तिघांसाठीच होती. जी लहान लीला मैदानावर सभा घेतली ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेकार बडबड करत होते. रामलीला त्यांच्या पराभवाची गॅरंटी आमच्या विजयाची गॅरंटी 405 हे नक्की आहे. त्यामुळे आमचे 405 आणि 303 वरून 370 आमचे अधिक एनडीए म्हणून 400 आणि यांचे हे काँग्रेस 30-35 वर येईल बघ 30-35 अशी यांची स्थिती आहे. उद्धव ठाकरे भ्रष्टाचार म्हटला होता त्याला सांगू माझ्याकडे यादी आहे. पैसे घेऊन तिकीट दिलेले आहे पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिके खासदार केला आमदार केला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती. आता ज्याने दिले आणि आता शिवसेनेत नाही त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे. आमच्या शंकर कांबळेच्या अगेन्स्ट शंकर कांबळी आम्ही उमेदवार नक्की केली. दुसऱ्या अशी रात्री या सामन्यात नाव आलं नाही. मी साहेबांकडे साहेब काय आलं मला माहिती असं मी जाणार नाही कोकणात त्याला बदल मी माहिती काढली. एक उद्योगपती जिंदालमध्ये उद्योगपती नाही जिंदालमध्ये नोकरीला होते त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवली रात्रीच्या आणि हा माणूस आमच्यावर टीका करतोय नाव का सांगायला आणि वेळ आहे पैसे घेऊन म्हणे आम्ही पदे आणि तिकडे तुझं काम हे तुझं काम. आणि मी त्यावेळेला बाळासाहेब तक्रार केला असं सकत कारण एकदा मी गेलो अचानक गेलो आणि साहेब तिथे बसतात तो दरवाजा उघडला आणि तिथे दोन माणसांनी उद्धव ठाकरे मोजत होते. काय मोजत होते मी समजा आम्ही सर डोळ्यांनी पाहिलंय रे डोळ्यांनी. आणि मी तसंच वर गेलो आणि साहेबांनी सांगितलं साहेब काय चाललंय तुमच्या रूम मध्येच चाललं बिल मारली जरा वर आणि आता काय बोलतोय काम धंदा आणि व्यवसाय तरी मर्चंट्स मी फिरतो पैसे कुठून आणतो माहित नाही. आता आमच्या सरकारला असं आणा विचार तरी कसं काय फिरतो दुसरं मातोश्री कसं काय झालं चौकशी करणार का याची हा चौकशी करणार का सत्ता तुमची आहे केंद्रामध्ये. आता मी काय बोलतो मी तुमच्यासमोर बोलतो चौकशी होणार हो सध्या मी सोडलं तुम्ही एवढे सगळे सोडणार नाही बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर मी पुरा उतरवणार एवढं लांब आहे ना. एक काही आकडेवारी तुम्हाला देतो जागतिक जीडीपी मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला ऐका का हे जरा घ्या ना दरडोई उत्पन्न 14 साली 14,88,678 आता आमची 1,97,000-2 लाखाच्या घरात किती वाढली बघा. उद्धवला जरा दाखवा सामन्याचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिहा दाखव द्या. संरक्षण बजेट 14 च्या अगोदर
2,24,000 कोटी आमचा आता 5,94,000 म्हणजे 6,00,000 कोटी आता मजबूत काय भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश याला कारण आहे साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 69 आता 70 आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला GDP टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे आपण अजून 50 पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जाणार आणि मग जपानचे जपान पण 4.3 आहे आपण तिसरा नंबर हे सगळी प्रगती म्हणा बघ हे बाकी 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला रेशन वगैरे नागरिकांना 50% नागरिक बँक मध्ये खाती उघडली 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोहोचवली 11 कोटी शौचालय बांधली 50 कोटी लोकांचे आयुष्यमान कार्ड बनवली सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला 8 कोटी पेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले हे मोदींनी हे एवढ्याच वाचले 54 योजना आहेत जरा उद्धव आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य काम कौतुक करायला शब्द नसतील ना तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस जनता तुला तडीपार करे एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे जनता तडीपार करे आणि तो वेळ जवळ आलेला आहे डोळ्यासमोर 40 आमदार गेले तू काय करू शकला नाही 16 पैकी 10 वाटेवर आहे काय नाही त्यामुळे तडीपार तू होणार त्यामुळे आमच्या नेत्याला BJP बोलत जाऊ नको रामलीलाला जातोस ना तिकडे दिल्लीला तुला बोलवतात मराठीत आपण म्हणतो ना दाणेला देतो कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला तसं तुला रामलीलाला काम जात दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न घरापर्यंत आलाय काही बोलण्याला वेळ लागले मोदीचे विचारसरण औरंगजेब बाबा साहेब आता मी हे बोलणार नाही कुठला होते कारण बाळासाहेब माझे नेत्याचे गुरु आजे हा वेळा कोणाला काय बोलावं हे माहिती माननीय मोदींचे उपकार आहे ज्या अनेक गोष्टी याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबा आणि अमित शहा महर्षी कृतज्ञ त्यासाठी औरंगजेब तुला काय म्हणू मी काय म्हणू तू काय आहे ना उद्धव मला माहिती आहे पण मी बोललो ना तुला म्हणजे मातृसा बाहेर येऊ शकणार नाही एवढी तुझी सगळ्या गोष्टी काढून टाकली सगळ्या साहेबांना मोदी आवडायचे अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा चांगला नेता आहे ते गुजरातचा मुख्यमंत्री पण असतात अरे चांगला म्हणू नको पण असं काय औरंगजेब का क्रूर होता मोदी क्रूर दिसले कोणाला दुखवलं बोलले नाही तर बाकी रक्त बित्त खून वगैरे ते सोडाच आणि ते तसे असते तर उद्धव तू राहिला नसता रामलीला तू परत घरापर्यंत पोहोचत नसत खरं सांग नाही पोहोच त्यामुळे आता गप्प बस नाही तर आम्हाला भाजपच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी लीला दाखवावी लागेल लीला म्हटलंय बाकी नाही हा क्राईम शब्द नाहीये वकील असतील तर त्यांना सांगतो आता राहिला प्रश्न माझा बरेच लोक बातम्या देत आहेत म्हणजे युट्यूब काय पिक्चर परत दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगा कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्या बोलत सोडा माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्म आयुष्यात एवढी पदं मिळाली ना मला तिकीट द्या
मला पण त्या सांगणं न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा, विचार करा. मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपला, भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार.